गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, आता झाली आहे सकाळ, सकाळचे वाजले 6. आता जास्त लवकर उजेडतं त्यामुळे पटकन उजेड दिसतो. हे बघा आपल्या अंगणातील झाडं, हिरवळ पहिली खूप छान वाटतं. आता चालली सकाळची स्वयंपाकाची तयारी, पटपट स्वयंपाक करायचा. त्यासाठी आता मी टाकलं वरण, तेव्हा तुरीची डाळ टाकली, त्यामध्ये थोडंसं आलं चिरून टाकायचं आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकायच्या, म्हणजे वरणाला टेस्ट खूप छान येते. थोडीशी हळद, आता आपण भाजी चिरूया. याला आमच्याकडे डांगर म्हणतात, कुठं कुठं लाल भोपळा पण म्हणतात. त्याची बनवूया भाजी वरण शिजेपर्यंत. आता आपलं ते डांगर चिरून झालं आहे, लाल भोपळा. आता आपण खोबरं आणि लसूण वरण फोडणीचं करायसाठी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. कसं असतं, सकाळी सकाळी स्वयंपाकाची घरातल्या दुसऱ्या कामाची खूप घाई असते. आता मी लसूण सोलून ठेवते अगोदरच, त्यामुळे स्वयंपाकाला पटकन मदत होते. आता ते वाटून झालं आहे खोबरं आणि लसूण. आता आपण डांगर टाकूया. डांगरासाठी पाहिजे आपल्याला हिरव्या मिरच्या, मीठ, लसूण आणि थोडंसं लसूण. आता कढी तापत ठेवली, त्यामध्ये तेल घालून घेऊ. ह्या आमच्या गावाकडच्या भाज्या असतात, त्या सर्वसाधारण सर्वजण अशाच करतात, पण तुमच्याकडे जर वेगळ्या करत असतील तर म्हणजे गोष्ट वेगळी. आता आपण हे डांगर परतून घेऊ. यात एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकायचा असतो, तो मी तुम्हाला नंतर सांगते. आता आपण हळद घातली आहे, आता हे छान परतून द्यायचं तेलामध्ये. छान परतलं की यामध्ये मसाला घालून घ्यायचा, वाटलेली हिरवी मिरची, नंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा. आता सकाळची घाई असल्यामुळे सगळेच किचनमध्ये असतात. कसं असतं, सकाळी सगळ्यांचा चहा पाणी, तोपर्यंत आपलं सकाळी 9 वाजेपर्यंत स्वयंपाक आवरलं म्हणजे सगळ्यांनी जेवायला पण मोकळे होतात. कसं, कोणाला लवकर लागतं, कोणाला उशिरा लागतं, त्यामुळे सकाळचा स्वयंपाक पटपट करायचा असतो. आता त्यावर ठेवले झाकण, हे शिजू देऊ तोपर्यंत आपण वरण टाकून घेऊ. वरण शिजून झालं तोपर्यंत आपल्याला हे सर्व करूपर्यंत. आता मी दिवे, आज दिव्याची अमावस्या असल्यामुळे दिवे पाण्यात टाकून गरम पाण्यात ठेवायचे, उकळायला थोडं, म्हणजे ते स्वच्छ निघतात. आता वरण शिजलं आहे आपलं, आपण पातेलं गरम करायला ठेवलं आहे. त्या आपल्याला पाहिजे तसं पाणी टाकून ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं, म्हणजे एक जीव होतं ते. आता तेल टाकलं आहे पातेल्यामध्ये, यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची अगोदर. ते छान तडतडले की खोबरं आणि लसूण आपण वाटलेलं वाटण घालून घ्यायचं. या पद्धतीचं वरण खूप छान होतं, त्यात सांबार मसाला पण टाकते मी, त्यामुळे वरणाला टेस्ट खूप छान येते. आता टोमॅटो घातलेत, टोमॅटो छान व्यवस्थित परतून घ्यायचे. टोमॅटो एक जीव होईपर्यंत थांबायचं, म्हणजे कसं असतं, त्याचा अर्क सगळ्या भाजीमध्ये उतरतो. आता मी मसाले काढून घेते एका प्लेटमध्ये. सांबार मसाला पण टाकते, लाल तिखट, हळद पावडर आणि सांबार मसाला. आता आपल्या टेस्टनुसार टाकायचं ते, म्हणजे आपल्याला किती तिखट पाहिजे, कसं पाहिजे. आता थोडंसं पाणी टाकून टोमॅटो अगोदर शिजून घ्यायचे, म्हणजे ते तेल जळणार नाही या हिशोबाने. आता आपले टोमॅटो शिजलेत, आता त्यामध्ये आपण मसाला घालून घेतला आहे. छान परतून घ्यायचं तेलामध्ये. टोमॅटो थोडे दाबून दाबून स्लॅश करून घ्यायचे. आता यात वरण घालून घ्यायचं. आता आपण ओलने काढून घेऊ आणि व्यवस्थित वरण ढवळून घेऊ. आता वरतून घालू त्यामध्ये कोथिंबीर, पाहिजे आपल्याला घट्ट पातळ कसं पाहिजे त्या अकॉर्डिंग पाणी टाकून घ्यायचं. आणि आता आपण घातली कोथिंबीर, आता मस्त ढवळून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. खूप छान लागतं वरण, करून बघा तुम्ही.
आता याच्यात गूळ किंवा साखर घालायची, तर मी आता साखर घालते, गूळ पण खूप छान लागतो त्यामध्ये, आणि थोडीशी चिंच, आंबट गोड वरण खूप छान लागतं। आता ही आपली भाजी शिजली, सुपर फास्ट स्वयंपाक करून घ्यायचा सकाळी सकाळी, तेवढ्या वेळात जर आपण धावपळ करून सगळी कामं उरकून घेतली तर सकाळीच कामं उरकतात, नाहीतर आपल्याला त्याच कामाला 12-1 आणि दिवसभर पण रखडू शकतो। आता आपण भाजी काढून घेतली, म्हणजे कसं असतं आपल्याला जे कामं करायचे दुसरे, माझं कसं आहे मी ब्लाऊज शिवते हे करते, म्हणजे मग मला त्यासाठी पण वेळ मिळतो, म्हणून मी स्वयंपाक सकाळी फास्टमध्ये स्वयंपाक करून घेते, म्हणजे ज्याला खायचं असेल ते सगळे मोकळे असतात, आणि एकत्र फॅमिली असल्यामुळे कोण कधी जेवतो त्याचं पण हे नसतं ना। आता साधं वरण करते मी, सगळ्यांना कोणाला साधं आवडतं कोणाला तिखट आवडतं। आता त्यामध्ये टाकले हिंग, जिरे, मोहरी, आणि आता वरण टाकून आपण तो पण नानपाई घासता आहेत दिवे। आता भात लावते मी कुकरला, आता आपले दोन्ही वरण उकळले ते काढून घेऊ आणि भात लावून देऊ। आता माझा स्वयंपाक सगळं आवरला आहे, आता पोळ्या राहिल्यात फक्त, तर ते मी थोड्या वेळाने करणार आहे गरम गरम। आता मी किचन ओटा आवरून घेते स्वच्छ, किचन ओटा आवरलं म्हणजे किचनचे सर्व कामं झाल्यासारखं वाटतं, आणि किचन ओट्यावर आडा असल्यावर काम पण सुधरत नाही ना आपल्याला। ते मग आवरले माझं, सर्व भाज्या व्यवस्थित एका बाजूला काढून ठेवते, किचन ओटा पण आवरून झाला। आता हे मी बनवते केसांसाठी तेल, केस गळत असल्यावर हे तेल आणि केस गळती थांबते, तर तुम्ही करून बघा तुमचे पण थांबतील। मी सोडली एक पिशवी तेलाची, त्यामध्ये टाकले मेथी आणि काळे तीळ। आता हे एकदम उकळून द्यायचं आणि हे असंच थंड करायला ठेवायचं एक दिवस पूर्ण, म्हणजे त्यातला पूर्ण अर्क त्यामध्ये उतरतो, आणि मग लावायला सुरुवात करायची। केस गळती थांबून जाते, केस पण खूप लांब आणि दाट होतात। आता संध्याकाळची तयारी अगदी अमावश्याची, तर एक पाट ठेवला आहे त्यावर एक स्वच्छ कपडा ठेवून त्यावर तांदळाच्या राशी घालायच्या, आणि त्यावर दिवे मांडायचे। आपल्या घरात जेवढे दिवे असतील तेवढे, आणि कणकेचे 5 दिवे केले तुपाचे। आता रांगोळी काढून घेऊ, रांगोळी मी साधी काढते मोकळ्या हाताने। तुम्हाला काही सूचना करायची असल्यास तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। कसं वेळात वेळ काढून मला दुसरे ब्लाऊज पण शिवायचे असतात।